मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन शाम, सजा दो घर को गुलशन शाम। एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर ती गोष्ट साध्य करण्याकरता आपल्याकडे यथोचित ज्ञान असणं महत्त्वाचं आहे, त्या गोष्टीची यथोचित माहिती असणं महत्त्वाचं आहे। शास्त्रकार वर्णन करताना म्हणतात, भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रु, सतेन मित्रम कृपयाश्च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति। शास्त्रकार वर्णन करताना म्हणतात, जर देव आपला असा करायचा असेल, जर देव आपला असा करायचा असेल तर आपल्याकडे भाव असावा लागतो। उपनिषदकार वर्णन करताना असं म्हणतात, छंदोग्य उपनिषदात त्याचं वर्णन आहे, व्याध्या चरणम ध्रुवस्य वयो विद्या गजेंद्रस्य का जाती विदुरस्य यादव पतये रुग्रस्य किम कुब्जया कमनियम रूपमाधिकम कित्वत् सुदाम्ना धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणेर भक्ति प्रिय माधव। ऐका, जर आपल्याला देव आपला असा करायचा असेल तर आपल्याकडे काय असावा लागतो? भाव असावा लागतो। ऐका ना दादा, आपल्याकडे काय असावा लागतो? भाव असावा लागतो। जो व्याधी होता, जो व्याधी होता त्याच्याकडे कुठे आचरण होतं का? नाही, त्या व्याध्याकडे कुठे आचरण होतं। व्याधी हा त्रेता युगातला वाली होता, तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याला प्राप्त झाला का? कारण त्याच्याकडे काय होता? शुद्ध सात्विक भाव होता। जो ध्रुव बाळ होता, ध्रुव बाळाचा विचार केला तर त्याला वयाच्या 5व्या वर्षी आणि साधनेच्या 5व्या महिन्यात भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली का? कारण त्याच्याकडे काय होता? भाव होता। आता हा कथाभाग सर्वांना ज्ञात आहे, अगदी सर्वांना ज्ञात आहे या कथाभाग। भागवताचं जर विस्तृत चिंतन केलं, भागवताचं जर आपण विस्तृत चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल कि जो ध्रुव बाळ होता याला वयाच्या 5व्या वर्षी भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली। अहो, जे ऋषी मुनी हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करतात, मी आत्ताच्या योग्यांचं अजिबात म्हणत नाही, जे मोठमोठ्याले योगी मुनी आहेत यांचा विचार केला, त्रेता युग, द्वापर युग, सतयुग ह्या युगांचा जर आपण विचार केला तर मोठमोठ्याले ऋषी मुनी, अहो एवढे मोठमोठ्याले ऋषी मुनी असताना, एवढी तीव्र तपश्चर्या, एवढी तीव्र साधना असताना कधी त्यांना भगवान परमात्मा प्राप्त झालं नाही। योग्यांच्या ध्यानी धातना तुडसी, अहो मोठमोठ्याले योग्यांच्या ध्यानी सुद्धा माझा भगवान परमात्मा नाही। पण महाराज, ध्रुव बाळाला वयाच्या 5व्या वर्षी भगवान परमात्मा प्राप्त झाला का? भगवान परमात्म्याने त्याचा वयाचा विचार केला नाही, तर भगवान परमात्म्याने त्याचा शुद्ध सात्विक भाव पाहिला, त्याचा शुद्ध सात्विक भाव पाहिला। जो गजेंद्र हत्ती होता, हा भाग सुद्धा सर्वांना अगदी ज्ञात आहे। जो गजेंद्र हत्ती होता, त्या गजेंद्र हत्तीचा जर विचार केला तर त्याच्याकडे कुठली विद्या नव्हती, की त्याच्याकडे कुठली विद्या नव्हती, वयोविद्या गजेंद्रस्य, त्याच्याकडे कुठली विद्या नव्हती, तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याला प्राप्त झाला का? कारण त्याच्याकडे काय होता? भाव होता। आणि या गरुडाच्या वेगाला मागे टाकून भाजा भगवान परमात्मा धावून आला त्याच्या भावाला, त्याच्या भावासाठी धावून आला, त्याच्या भावासाठी धावून आला। त्याने एक पुष्प अर्पण केलं आणि माझ्या भगवान परमात्म्याने ते पुष्प सुद्धा स्वीकार केलं का? त्या गजेंद्राच्या भावामुळे। महाराज, जर आपल्याकडे भाव असेल तर आपण देवाला सुद्धा आपलं असं करू शकतो। जे विदुर काका होते, जे विदुर जे होते, हे जन्माने दासी पुत्र होते, त्यांच्याकडे कुठे जन्मशुद्धी नव्हती, ते विदुर काकांकडे कुठे जन्मशुद्धी नव्हती, दासी पुत्र गणा विदुराच्या बक्षी, त्यांच्याकडे कुठली विद्या नसताना, त्यांच्याकडे कुठली जन्मशुद्धी नसताना भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाला, भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाला, याचं कारण काय? त्यांच्याकडे काय होता? भाव होता। ऐका, जी कुब्जा होती, जी कुब्जा होती, हिच्याकडे रूप नव्हतं, कुब्जा रूपवान सुद्धा नव्हती आणि सुदाम्याचे पोहे धन सुद्धा नव्हते, तरी सुद्धा भगवान परमात्मा त्यांना प्राप्त झाला का? जर देवाला आपलं असं करायचं असेल तर आपल्याकडे काय असावा? भाव असावा। भावेन देवम कलया नरेंद्रम, आपल्याकडे जर कला गुण असतील, आपल्याकडे जर कला गुण असतील तर त्या कला गुणांमुळे आपण राजाला सुद्धा आपलं असं करू शकतो, आपण राजाला सुद्धा आपलंसं करू शकतो। चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य, त्यांनी संपूर्ण भारतवर्षावर आपली सत्ता प्रस्थापित केली, अजनाभ वर्ष, पूर्ण भारतवर्षावर त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली। त्यांच्याकडे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं आणि त्या अष्टप्रधान मंत्रिमंडळांमध्ये त्याच्याकडे तानसेन होता, त्या तानसेनाकडे कला गुण होते, त्या तानसेनाकडे काय होते?
कलागुण होते आणि त्या कलागुणांमुळे राजा विक्रमादित्य सुद्धा मोहित झाला। ऐका, आपण असं म्हणताना म्हणत असतो अकबर बिरबल, अकबर राजाच्या दरबारामध्ये बिरबल होता, त्या बिरबलाकडे काय होतं, कलागुण होते, बुद्धिमत्ता होती, चातुर्य होतं, बुद्धिमान होता बिरबल, बुद्धिमान होता, त्या बुद्धिमत्तेमुळे त्याला राजा अकबरच्या दरबार स्थान होतं। तेनाली रामा कृष्ण देवरायच्या दरबारात होता का, त्याच्याकडे काय होती, बुद्धिमत्ता होती। जर आपल्याकडे आपल्याकडे कलागुण असतील तर आपण कलेने राजाला सुद्धा मोहित करू शकतो, राजाला सुद्धा वश करू शकतो।